बघा, लोकसभा या भारतीय सार्वभौम लोकसभा इथे दोन प्रकारच्या सभा आहेत, की लोकांनी निवडून दिलेले सदस्य आणि एक वरिष्ठ सभा आहे राज्यसभा, तिला वरिष्ठ म्हणतात कारण की ती पण तज्ज्ञांची जात. या दोन्हीकडे वेळ साधण्यासाठी लोकसभेमध्ये चांगले विचार घेऊन आपल्या सामाजिक प्रश्नांचं, लोकांचं, भौगोलिक स्थितीचं अंदाज घेऊन ह्याच्या विकासासाठी आणि भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी विचारांची एक गंगा घेऊन जाणारा प्रतिनिधी असला तर ते केव्हाही स्वागतार्थ असायला पाहिजे. मी उच्च शिक्षित आहे असं सर्वमान्य आहे, मी देशाचा एक जगमान्य वैज्ञानिक आहे, त्या सगळ्यात महत्वाचं मी शेतकरी कुटुंबातला अल्पभूधारक घरातील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. इथे तो विकास व्हायला पाहिजे होता, त्याबद्दल आम्हाला बरेच लढे द्यावे लागले, पण ते वैज्ञानिक म्हणून हवा स्वच्छ असावी, पाणी स्वच्छ असावं, लोकांचं जीवनमान चांगलं असलं पाहिजे, इथे उद्योजकता वाढली पाहिजे, सहकार क्षेत्र वाढलं पाहिजे, इतर भागात राज्याच्या वाढतंय पण आपल्या भागात नाही. इतक्या सुपीक जमिनी, नदी नाले, खोळे, जंगल असताना मुंबईपासून केवळ 100 किलोमीटर वरती हा परिसर आहे. तर मला असं वाटतं की हा भाग जितका विकास व्हायला पाहिजे त्यापासून वंचित राहील, त्यामुळे विचारांची गंगा घेऊन जाणं हे फार महत्वाचं आहे. असं जर बघितलं की लोकशाहीमध्ये हे विचार मांडणं, लोकांसाठी मागण्या करणं, त्यांचं नियोजन करणं, असं जर बघितलं तर मातब्बर उमेदवार मीच आहे. आता इतर गोष्टी ज्या आहेत, कोणी म्हणतं पैशाची, ह्याची टक्कर, त्याची टक्कर, ह्या लोकशाहीमध्ये त्याला महत्व नाही आहे, ते लोकांना समजलं पाहिजे. आपण जेव्हा म्हणतो मत द्यायला काय लागतं, काय पैसा लागतो काय, ते मत आहे, मतदार राजा आहे, पण त्याचा जर समाजामध्ये गैरवापर होत असेल, कोणी करत असेल आणि हृदयाने हे समीकरण झालेलं आहे, त्यामुळे मातब्बरता एक बुद्धिमत्ता आणि पैशाची, पैशाने मातब्बर असणं ही तुलना करणं म्हणजे दोन ध्रुवाची दोन टोक आहेत, त्यामुळे मातब्बरपणा हा नेहमी विचारांचा ह्या सार्वभौम लोकसभेत धरला पाहिजे, त्यासाठी विचार केला पाहिजे की हे जे आपलं राष्ट्र आहे त्या राष्ट्रामध्ये राष्ट्राचं एक स्थान आहे जगामध्ये, ते आपण धडपडून पुढे न्यायचा प्रयत्न करतो आहे, पण त्यासाठी जी परिमाणं आणि सूत्र आहेत, जी पॉलिसी आहे, आंतरराष्ट्रीय गोष्टी घडत असतात, पण त्याचबरोबर स्थानिक लेवलला आपण जो असमतोल बघतो, मग वैधानिक विकास मंडळ म्हणतात की अमुक समाजासाठी, तमुक समाजासाठी बनलेली आहेत ना, आणि मग बॅकलॉग, विकासाचा बॅकलॉग हे आपण मान्य केलेलं आहे ना, त्याच्यावर कमिटी बसतात, बजेट होतात, पण त्याच्याने काय झालं का, आज जवाहर मोखाडा इकडे आपण एक उपकार्यालय काढले जिल्हाधिकाऱ्याच्या तत्व समतेचं किंवा त्या तितक्या अधिकाराचं, पण विकास झाला का, त्यामुळे लोकांचं पण परिवर्तन करणं, विकासाकडे जाण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यांना सुविधा देणं, साधनं देणं, हे झालंच नाही. आपण जर पंजाब, हरियाणा बघितलं, गुजरात बघितलं, मध्य प्रदेश, राजस्थान आणि आपल्यामध्ये फार फरक आहे. मुंबई हे फार मोठं शहर आहे, जागतिक शहर आहे, पण तिथून 100 किलोमीटरची काय अवस्था आहे आपल्याला माहीत नाही. हे का झालं तर हा वंचित राहिला समाज, वंचितांचा विचार केला नाही विकासासाठी आणि सत्तेसाठी सुद्धा, त्यामुळे सत्ता आपल्याकडे असली त्याच्यासाठी लोकांनी विचार केला पाहिजे. म्हणून मातब्बरपणा हा आहे ना, विचारांचा प्रयत्न झाला पाहिजे लोकांनी, जेवढा
शास्त्रज्ञ माणूस किंवा ज्याचे जागतिक ख्याती आहे, एवढा मोठा संशोधन आहे की मी लोकांसाठी इथे याच्यामध्ये आलो. बाळासाहेबांनी मला साथ दिली, त्याला हो म्हटलं, त्यामुळे तो मान आहे. हे डॉक्टर आंबेडकरांचे विचार आहे, शिवरायांचे विचार आहे, जिजाऊंचे विचार आहे, सावित्रीबाईंचे, ज्योतिबाईंचे विचार आहे, ह्याच्याशी आणि लोकांशी मी खूप परिचित आहे. त्यामुळे ह्या भागातला मी आहे, इथे शिकलेला आहे, एवढी कॉलेजमध्ये शिकलेला आहे, एवढी सुवर्ण संधी जर मी माझ्या लेखणीने की शास्त्रीय प्रयोगाने इतक्या कायद्यामध्ये बदल आणलेले विकास दिलेला आहे, तर मग एक हे विचार घेऊन जर लोकसभेत गेलो, ती विषमता आहे ना, ती दूर करण्यासाठी माझ्या विचारांचा निश्चितच फायदा होणार आहे. खरा मातब्बरपणा आहे. भिवंडीमध्ये मुस्लिम समाज भरपूर आहे. आता MIA तुमच्या सोबत आहे, तुम्हाला किती त्याचा फायदा होऊ शकतो? मतांचं समीकरण केलं, लोक काय विचार पण समीकरण जरी केलं, असं नाही की अमुक समाज आमच्यालाच मत देईल असं काही बंधन नाही. मतदार राज्य आहे पण ही विचारधारा आहे ना, ती MIA गेली नाही, इतर लोकांमध्ये पण गेली आहे. जसं आमच्या वंचित मधल्या सर्व घटकांमध्ये गेलेली आहे, त्यात बौद्ध धर्म पण आहे, पूर्वी वर्ग आहे मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळे हे तीन फॅक्टर